लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटले नक्की, परंतु त्या लाडक्या बहिणींकडून आता वसुली होणार आहे। तर नेमकं कारण काय आहे? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही प्रकारची रक्कम कापू नये असं राज्य सरकारने बजावून देखील बँकांनी पैसे कापल्याचे समोर आलं। तर मग आता ह्या कोणत्या नेमक्या लाडक्या बहिणी आहे की यांच्याकडून आता 3,000 रुपये वसुली केल्या जाणार आहे? तर ते मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहे। तर या व्हिडिओला नेमकं सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला आधी प्रेस करून ठेवायचं आहे, कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवर नेहमीच नवनवीन योजनेची व्हिडिओ आपण टाकत असतो। याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हाच हेतू आपल्या या यूट्यूब चॅनलचा असतो। तर आता या नेमक्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत की त्यांच्याकडून आता ही वसुली केल्या जाणार आहे, परंतु त्याआधी रिझर्व्ह बँकेनं नेमका निर्णय का घेतला आणि नेमका निर्णय काय दिला हे आपण पाहणार आहे। तर सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली असून त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अपात्र असताना देखील अर्ज भरून पैसे घेतलेल्या तसेच सरकारी योजनेचे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर मग आता लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणतेही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना देखील महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहे। तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारीही आल्या असल्यानं महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलं, मात्र त्यावर आता या संदर्भात थेट RBI पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला असून ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंतीसुद्धा केली आहे। तर मग आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या त्याचबरोबर शासनाच्या इतर योजनेतून अर्थसहाय्य मिळणाऱ्यांनी लाडकी बहिणीसाठी अर्ज केला आहे, तर मग आता त्यांना 3,000 रुपयेसुद्धा मिळाले, परंतु आता हे शासनाच्या निदर्शनात आल्यामुळं आता या लाडक्या बहिणींना आता ही रक्कम आता परतसुद्धा करावी लागू शकतं। आता एक निष्कर्षसुद्धा समोर असा आला की पुरुष असूनसुद्धा प्रीतम नावाच्या व्यक्तीनं या योजनेचा लाभ घेतला आहे। तर मुळशी तालुक्यात एका पुरुष व्यक्तीनं ज्याचं नाव प्रीतम आहे आणि त्यानं लाडकी बहीण योजनेत अर्ज भरून लाभ मिळवला, छाननीमध्ये ही बाब उघडकीस आल्यामुळं महिला आणि बालकल्याण विभागाकडून त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आणि पुरुष असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची घटना आता पुणे जिल्ह्यात सुद्धा घडली आहे। तर त्याचबरोबर आता काही घरामधील ज्या गोहरमेन सर्वंट असेल तर त्यांना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नसलं तरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज करून 3,000 रुपये घेऊन शासनाला चुना लावला। आता या महिलांची छाननी होऊन त्या महिलांना आता ही रक्कम शासनाला सुद्धा आता परत करावी लागणार आहे। तर आता ह्या लाडक्या बहिणीकडून ही वसुली होणार नक्की कधी आणि केव्हापर्यंत होऊ शकतं यावर आता मित्रांनो लक्ष सर्वांचं लागून आहे। तर आता ही समोरची जी बातमी येणार आहे त्या बातमीकडे आपलं लक्ष लागून राहील। आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे कमी होणार किंवा ज्या लाडक्या बहिणींचं अद्यापही नोंदणी केली नसेल तर त्यांनी आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे नोंदणी करायची आहे आणि आता समोरचा जोही येणारा टप्पा असेल हा डायरेक्ट 4,500 रुपये या महिलांच्या खात्यावर जमासुद्धा केल्या जाणार आहे। तर मग आता तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर लवकर नोंदणी करून घ्या आणि 4,500 रुपये डायरेक्ट थेट तुमच्या खात्यामध्ये मिळवायचे आहे। तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर आला असाल तर अशाच प्रकारचे योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनलासुद्धा नक्कीच प्रेस करून ठेवायचं आहे।